हाय नमस्कार आमच्या भावाला बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? त्याला आज आईला दवाखान्यात घेऊन आलेले आहे का? मी ते दवाखाना आहे मागचा. पण काय झालंय भाऊ बहिणींनो, यायला जरा उशीरच झाला आम्हाला. म्हणजे डॉक्टर आहेत ते जेवण करायला गेलेले आहेत का नाही काय? त्या 4 वाजता कुठून ठेवले का औषध गोळ्या? दाखव की आपण किती राहिल्या त्यातल्या गोळ्या. हा इकडे आईपण बसलेली आहे, तुम्हाला दाखवते. बसले इथं बाहेर ती सरकारी दवाखान्यात. तुम्हाला दाखवल्याच आहे गेल्या वेळेस त्याच्यामध्ये दवाखान्यात बसलो तर पण लय गरम व्हायला लागलाय भावा बहिणी. म्हणून इथं बाहेर बसले पायरीवर. आता राजू भाऊला म्हणलं होतं ती हे कर बोर्ड हे जोडून घे म्हणलं होतं. ते काय झालं तर चावी पण आय संगत आली होय. आय चावी कुलूप लावलं ना आय संगत आली चावी. दोघीच आहे बसते इथं. डॉक्टर येण्याची वाट बघत बसलेलो आहे आम्ही. काही गोळ्या दिलेल्या तर त्या ह्यातल्या किती गोळ्या राहिल्या त्या शिल्लक खाल्ले सगळ्या मिळून का? म्हणजे ती दोनच राहिल्यात. बघू आता अजून काय होतंय तुला. काय ती रस्त्यातून खाऊ असं मला तर वाटतंय. मग ती पिताचा प्रॉब्लेम असणार आहे तुला. पहिल्यापासूनच होत ना पण असं नाही ना ते अलीकडे अलीकडे. मग ती आंबील पित असत ना त्यामध्ये त्रास पण होतो त्याचा. तर बघू आता मग डॉक्टर काय म्हणते. भाऊ बहिणीने म्हणत आता आलेलो आहे. बघू काय म्हणतात डॉक्टर. डॉक्टरांना विचारल्याशिवाय तर काय कळायचं आहे आपल्याला नाही का? एक वेळेस सांगितलं पण तुला पित्याचा पण त्रास आहे तसा हे का? कधी वयाच्या अनुसार होत तर आणि ती आंबील पित असल्यानंतर हे होत जरा त्रास होतो ग. सारखं डाटाच करत बसलं इकडे जरा बाहेर. आता कधी येते डॉक्टर? 4 वाजता यायचं डॉक्टर. इथलं इंदापूरमधलं आहे का ना सरकारी हॉस्पिटल लय मोठं आहे बरं का. पहिलं 2 मजलीच होतं, आता 3 मजली झालेलं आहे. प्रत्येक ह्याच्यावर इलाज होतो आणि चांगलं आहे हॉस्पिटल. पण इथं पण आला होता ना हे तुम्ही या सरकारी दवाखान्यात? काय म्हणत होता डॉक्टर? बसवलं डॉक्टर होय ना. म्हणजे रोज येतात होते. आता काय माहिती त्यांच्या कशा दोन पण माहिती असतं ना की रोज बाबा ती किंवा वार असते तर शनिवार रविवार सोमवार गरबडले असते. नाहीच म्हणते डायरेक्ट सरकारी दवाखान्याचं समोरच आहे बरं का हे भाऊ बहिणी ना. बाकीचं सगळं होत बघा. आता घरलाच आम्हाला उशीर झाला यायला. घरना उशीर कसा झाला? आता म्हणलं राजू भाऊ काय म्हणला की 2-2 घास खाऊन जा म्हणला. परत किती उशीर लागतो किती नाही. बरं झालं की खाऊन आलं थोडं पाहिजे नाही का. आयला तर जांभळ यायला लागला. झाला तर थोडा टाईम राहिलेला आहे. येतील डॉक्टर डोळ्यात पाण्यात 3 वाजले आहे ते अजून 1 तास बरं इथं वड बघावे लागेल. बघा केवढा हॉस्पिटल मोठे सगळं सगळं. तर चला मग भाऊ बहिणींनो आता बघू डॉक्टर कधी येते. तर डॉक्टर जे म्हणतात म्हणजे काय म्हणतात ती तर तुम्हाला सांगणारच आहे पुढल्या व्हिडिओमध्ये. आता तशी आपली सगळेच भाऊ बहीण आहे का ना आपल्या आईची काळजी घेतात तर लय भारी वाटतं बरं का भाऊ बहिणींनो. असंच तुमची आशीर्वाद असंच प्रेम राहू द्या तुमचं. चला मग भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्यायची.
बाय बाय. आय बाय बाय कर. बाय बाय.